100 ते 110 जागा कमी होती असं चित्र स्पष्ट दिसतं आणि त्यासाठी सर्वेची गरज आहे. जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते या वेळेला अशा वेळेला तर ते नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन त्याने धुडगूस घातला असता. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जुन्या फडणवीसांना जागवून राजीनामा मागायला पाहिजे. सुरुवातीपासून मुख्यमंत्री शिंदे हे आकडेवारी लपवत आहेत आणि त्यांचे पोलीस अधिकारी आणि प्रशासनावर दबाव आहे ती खरा आकडा सांगू नका. मुख्य म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत सर्वे बाहेर कसा आला हा पहिला प्रश्न. तो सर्वे कोणी केला हा त्यांचा प्रश्न आणि अशा सर्वेवर किती विश्वास ठेवायचा हा आपला प्रश्न. पण कोणत्याही सर्वेशिवाय मी सांगू शकतो किंवा महाराष्ट्राची देशाची जनता सांगू शकेल सर्वेची गरजच नाही. संपूर्ण लोकमत लोकभावना या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आहे. महाराष्ट्रात म्हणाल तर जो काय त्यांनी एक केमिकल लोचा करून ठेवलेला आहे मुंदे गटाबरोबर संपूर्ण जनमत या राज्याचं या केमिकल लोचा विरुद्ध आहे पूर्णपणे. आता निवडणुका घ्या तुम्ही महाराष्ट्रात हिंमत असेल तर म्हणतो हिंमत असेल तर जशी महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकांची टाळाटाळ करतायत महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा. विधानसभेच्या 185 किमान आणि लोकसभेच्या 40 दरम्यान जागा आम्ही जिंकू. त्यासाठी कोणत्याही सर्वेची गरज नाही अंतर्गत नाही आणि बाहेरच आहे. आणि संपूर्ण देशाची परिस्थिती म्हणा तर महाराष्ट्र कर्नाटक बिहार पश्चिम बंगाल मध्य प्रदेश राजस्थान ही राज्य तेलंगणा छत्तीसगड झारखंड ही राज्य यावेळेला भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पाठीशी उभे राहणार. किमान लोकसभेच्या 100 ते 110 जागा कमी होती असं चित्र स्पष्ट दिसतं आणि त्यासाठी सर्वेची गरज आहे. संजय राठोड यांच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा लेटर बॉम्ब जो आहे थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेला आहे एमएसएमई ड्रग सचिवांनी. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना सातत्यानं अशा विषयांवर राजीनामे मागत होते मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी आता 2 राजीनामे मागायला पाहिजे. जर त्यांच्यातला त्यांच्या जे माणूस की मानवता आणि आत्मा जिवंत असेल तर मगाशी आपण ज्यांचा उल्लेख केला त्या मंत्र्यांचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांना घ्यायला सांगायला हवा. आणि खारघर येथे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देताना तो हलकल्लोळ झाला. जे अराजक माजलं ती चेंगराचेंगरी झाली. जे ढिसाळ आणि नियोजन शून्य असा कार्यक्रम झाल्यामुळे तप्त उन्हात चेंगराचेंगरी होऊन ते 14 लोक ठार झाले त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे घेतला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ते डेप्युटी सीएम आहेत पण राजीनामा तर मागा. या महाराष्ट्रामध्ये 14 निरपराध लोकांचे बळी गेले ते साधक आहेत जे भक्त आहेत जे सेवक आहेत आणि त्याच्यावर सरकार पक्षाकडून साधी संवेदना व्यक्त होत नाही. जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते या वेळेला अशा वेळेला तर ते नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन त्याने धुडगूस घातला असता आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ते बाहेर पडले असते. आज ते डेप्युटी सीएम आहेत गृहमंत्री आहेत म्हणून त्यांची जबाबदारी संपत नाही उलट वाढते वाढली आहे. म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की मंत्री संजय राठोड यांचा भ्रष्टाचार त्यांच्याच अधिकाऱ्यांनी समोर आणलेला आणि हा अन्न औषध प्रशासनाच्या संदर्भातला आहे. म्हणजे त्यांनी किती मोठा घोटाळा केला असेल लोकांच्या जीवाशी खेळण्याचा पैशाचा तर आहेच. अन्न औषध प्रशासन हे साधं खातं नाही आहे. आणि दुसरं खारघरचं 14 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी या सरकारवर आहे.
आपण सरकारमध्ये जरी असलो तरी आपण या महाराष्ट्राचं देणं लागतो. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जुन्या फडणवीसांना जागवून राजीनामा मागायला पाहिजे. असं असं सगळ्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे व्हिडिओ आता समोर येत आहेत, सुरुवातीपासून मुख्यमंत्री शिंदे हे आकडेवारी लपवत आहेत आणि त्यांचे पोलीस अधिकारी आणि प्रशासनावर दबाव आहे की खरा आकडा सांगू नका. ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशी हे 14 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हा आकडा 20 वर आहे असं तिकडे स्थानिक लोक सांगत होते. पण एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सगळ्या यंत्रणांना त्यांचे आदेश होते की 6 किंवा 7च लोक मरण पावले हेच सांगायचं. पण ज्यांच्या घरामध्ये ही दुर्घटना घडली आहे, जे मृत्यू घडले आहे, ते आकडे ते आता हळूहळू समोर यायला लागला आहे. हा आकडा आज 14 पर्यंत गेला आहे. पण तिथे जे प्रत्यक्षदर्शी होते, नंतर जे व्हिडिओ समोर आले, जे चेंगराचेंगरी दिसते आहे, त्याच्यानुसार हा आकडा 20 वर गेला असावा अशी भीती व्यक्त केली जाते. उष्माघात हे फक्त कारण नाही, तिकडला ढिसाळ कारभार, तिथे लोकांना प्यायला पाणी नव्हतं, टँकरचं पाणी पुरवलं जात होतं, ऊन तर होतंच, आणि चेंगराचेंगरी नंतर जी झाली त्याच्यामुळे हे मृत्यू झाले. त्याला सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांवर, आयोजकांवर, सांस्कृतिक मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा की नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं. मुख्यमंत्र्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, करायलाच हवा. जर दुसऱ्या कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री असते किंवा संपूर्ण देशामध्ये हे एखाद्या इतर राजकीय पक्षाकडून घडलं असतं तर भारतीय जनता पक्षाने यापेक्षा वेगळी मागणी केली नसती.